YouTube चॅनल प्रस्तुत कथाकथन स्पर्धेत सहभागी होत आहे. मी आयुष्का संग्राम निंबाळकर इयत्ता तिसरी शाळेचे नाव श्री आनंदराव आबिटकर इंग्लिश मीडियम स्कूल गारकोटी तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र. माझ्या कथेचे नाव आहे गड आला पण सिंह गेला. संध्याकाळची वेळ होती. आईसाहेब आपल्या वाड्याच्या सज्जातून बाहेर बघत उभ्या होत्या. सोनेरी किरणांच्या प्रकाशात एक अवाढव्य किल्ला दिसत होता. प्रचंड अवघड आणि अभेद्य किल्ला. त्या किल्ल्याचं नाव होत कोंढाणा. त्या किल्ल्यावर मुघलांचं हिरवं निशाण फडकत होत. हा किल्ला आपल्या स्वराज्यात का नाही या विचारात त्या मग्न होत्या. तेवढ्यात शिवबात त्या आणि म्हणाला, आईसाहेब काय आहे आपल्या मनात? त्या म्हणाल्या, या किल्ल्यावरचं हिरवं निशाण आम्हाला बोचतंय. शिवराय म्हणाले, ते तर आम्हालाही खुपतंय. आईची इच्छा ती तर पूर्ण करायलाच हवी. शिवराय विचार करू लागले, या कामगिरीसाठी निवडायचं कोणाला? कोण जिंकेल हा गड? त्यांच्या नजरेसमोर आला तानाजी मालुसरे, त्यांचा सवंगडी. तानाजी कोकणातल्या उमरटे या गावचा राहणारा. तानाजी अंगापिंडाने भरदार होता. छाती तर एखाद्या बुरजासारखी बुलंद होती. त्यावेळी खरं तर तानाजी आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला शेलार मामाला घेऊन आला होता. शिवराय म्हणाले, आम्ही रायबाच्या लग्नाला येऊ शकणार नाही, कारण आम्ही जातीने कोंढाण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत. तेव्हा ताडकन तानाजी उठला आणि म्हणाला, महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार, मग आम्ही कशासाठी? ते काही नाही, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. तानाजीने स्वराज्यासाठी आपल्या मुलाचे लग्नही बाजूला ठेवले. शिवरायांचा आशीर्वाद घेऊन तानाजी व सूर्यजी कोंढाण्याच्या कामगिरीवर निघाले. मध्यरात्रीची वेळ होती. आभाळात चांदण्या लुकलुकत होत्या. गडाजवळ गुडूप अंधार पडला होता. पाऊण वाजवता दबक दबक तानाजी व त्याचे मावळे गडाखालच्या दरीत जमा झाले. गडाखाली घनदाट झाडे होती. गडावर कडक पहारा होता. पण तानाजी जिकडे उभा होता तिकडे खोल दळी होती, म्हणून तिकडून कोणी येऊ शकणार नाही. म्हणून तिथे पहारा नव्हता. तानाजीने तीच बाजू निवडली आणि सूर्याजीला म्हणाला, सूर्याजी तू 500 मावळे घेऊन कल्याण दरवाजा गाठ, मी 300 मावळे घेऊन कडा चढून वर येतो. कडा चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडतो. मग यात तुम्ही आत. गुस्सा एकदम धुवा उडू शत्रूचा. चला, असे म्हणून तानाजी व सूर्याजी आपापल्या वाटेने निघाले. तानाजीचे 5-6 मावळे कडा चढायला पुढे झाले. कडा केवढा उंच, पण ते मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले. कडा चढताच त्यांनी दोरीचे टोक झाडाला घट्ट बांधले. मग काय, तानाजी व त्याचे मावळे गड चढून वर गेले. तेवढ्यात गडावरच्या पहारेकरांना मावळ्यांची चाहूल लागली. मुघल सैनिक आपापल्या तलवारी घेऊन मावळ्यांवर धावले. घनघोर लढाई सुरू झाली. तलवारीला तलवारी भिडल्या. सपासप वार होऊ लागल्या. ढाली खणालू लागल्या. मशालींचा नाद सुरू झाला. तेवढ्यात मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला. तानाजी तर एखाद्या सिंहासारखा लढत होता. तेवढ्यात गडाचा किल्लेदार उदयबान तलवार घेऊन मैदानात उतरला. तानाजी आणि उदयबान इतक्या जोरजोरात लढत होते की जणू दोन ढग एकमेकांवर आपटत होते. उदयबानचा एक घाव इतका जोरदार होता की तानाजीची ढालच तुटली. आता काय? पण तानाजी दगमगला नाही. त्याने आपला शेला हाताला गुंडाळला आणि लागला की लढायला बहाद्दर. पण घात झाला. एकमेकांचा घाव अंगावर पडून दोघेही जखमी झाले आणि धारातीर ती पडले. तानाजी पडलेल्या पाहून मावळ्याचा धीर खचला. ते घाबरून पळायला लागले. हे सूर्याजीने पाहिले आणि गेला की कड्याजवळ. ज्या दोरावर मावळे गड चढून वर आले होते तोच दोर त्याने कापला आणि मावळ्यांना म्हणाला, अरे तुमचा बाप इथे मरून पडला आणि तुम्ही काय भागूबाईसारखं पळताय? मागे फिरा. मी कड्यावरचा दोर कापून टाकलाय. कड्यावरून उड्या खाऊन मरा, नाहीतर शत्रूवर तुटून पडा. सूर्याजीच्या या शब्दाने त्यांच्यात वीरश्री संचारली. हर हर महादेव अशी गर्जना करत मावळे जोर जोराने लढू लागले आणि विजयी झाले. गड ताब्यात आला. पण सिंहासारखा शूर तानाजी गेला. महाराजांनी ही बातमी कळली. ते खूप हळहळले. ते म्हणाले, गड आला पण माझा सिंह मात्र गेला. कोंढाण्याचे सिंहगड हे नाव सार्थ झाले. ही घटना 4 फेब्रुवारी
1670 मध्ये घडली। धन्य धन्य तानाजी।